हाय गाइज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी फॅब्रिकची ज्वेलरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। ही ज्वेलरी बनवण्यासाठी मी इथे अबोली रंगाचे एक कापड इथे घेतलेले आहे। हे थोडेसे हा कपडा तुम्ही तुमच्या क्लॉथच्या मॅचिंगचा म्हणजे ड्रेस मटेरियलमधील शिल्लक राहिलेला यूज करू शकता, किंवा ब्लाऊज शिवताना त्या ब्लाऊजमध्ये शिल्लक राहिलेला कपडा हा इथे तुम्ही ही ज्वेलरी बनवण्यासाठी वापरू शकता। म्हणजे तुमच्या ड्रेस किंवा साडीला मॅचिंग अशी ज्वेलरी इथे तयार होईल। हे पहा, मी याची चौकोनी घडी घालून त्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून चौकोन चौकोन इथे कट करून घेतलेले आहेत, आणि या प्रत्येक चौकोनाला अशा प्रकारे साईडने कट देऊन त्याचे सेपरेट असे चौकोनी आकार इथे तयार करून घेतलेले आहेत। ही ज्वेलरी बनवणे अगदी सोपा आहे, शिवाय अगदी कमी खर्चिक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही ज्वेलरी कशी बनवली ते समजेल। हे पहा, तयार केलेल्या चौकोनाची अशी एक परत चौकोनी घडी मी इथे घालून घेतलेली आहे, आणि त्याला साईडने गोलाकारमध्ये कट करून घेतलेले आहे, ज्याच्यामुळे या चौकोनी घडीपासून आपण हा गोल इथे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर सुई दोऱ्याच्या सहाय्याने या फोल्ड केलेल्या गोलाकाराला आपण अशा पद्धतीने सुई दोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित शिवून घेणार आहोत। अशाच प्रकारे सर्व गोल आपण इथे व्यवस्थित सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घेऊन एका धाग्यामध्ये अरेंज करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व गोल शिवून घेतल्यामुळे या फ्लॉवर्सच्या सर्व पेटल इथे तयार होतील। ह्या सर्व पेटल्स आपण अशा प्रकारे शिवून घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित अरेंज करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला थोडासा दोरा इथे मोठा घ्यायचा आहे, जेणेकरून ते तयार केलेल्या सर्व पेटल्स आपण अरेंज करू शकू, आणि शिवाय अशा पद्धतीने त्याला शेवटी व्यवस्थित गाठ मारता येईल एवढा मोठा दोरा आपण इथे घेतलेला आहे। अशा प्रकारे गाठ मारून आपण हे फ्लॉवर इथे रेडी करून घेणार आहोत। गाठ इथे व्यवस्थित मारायची आहे, कारण सुटल्यानंतर सर्वच पेटल मोकळ्या होऊ शकतात। हे पहा, असे फ्लॉवर आपले इथे रेडी झालेले आहे। हे फ्लॉवर तुम्ही वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकता। मी हे इथे ज्वेलरी मेकिंगसाठी यूज केलेले आहे। अशाच प्रकारचे इतर फ्लॉवर्स आपल्याला या राहिलेल्या गोलपासून सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। मी इथे 3 फ्लॉवर्स बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे 3 फ्लॉवर्स मी एका पुठ्ठ्यावरती अरेंज करणार आहे, आणि त्यानुसार त्याला पुठ्ठ्याला अर्धगोल असा आकार इथे देऊन घेणार आहे। हे फ्लॉवर बनवताना मी 2 फ्लॉवर थोडेसे छोटे आणि मध्यभागी लावणारे फ्लॉवर हे थोडेसे मोठ्या आकाराचे बनवलेले आहे। इथे तुम्ही जेवढ्या साईजचे तुम्हाला फ्लॉवर्स हवे असतील त्यानुसार गोल कट करून घेऊ शकता। हे पहा, मी इथे व्यवस्थित आकार देऊन पुठ्ठा कट करून घेतलेला आहे। हा पुठ्ठा मी बॉक्सचा घेतलेला आहे। हा थोडासा जाड असा पुठ्ठा आहे, फार जाडही पुठ्ठा नाही घ्यायचा, आणि फार लवचिक घेतला तरीसुद्धा तो आपल्या उपयोगाचा नाही आहे, त्यामुळे मध्यम आकाराचा हा पुठ्ठा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर एक ब्लॅक कलरचा कपडा घेऊन पुठ्ठ्याच्या बाजूने त्याला ठेवून पूर्णपणे असा पुठ्ठ्याच्या आकारामध्ये त्याला कट करून घेतलेला आहे। कट करताना थोडासा साईडला एक्स्ट्रा कपडा मी इथे ठेवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर हा कपडा मी इथे बाजूने थोडेसे अशा प्रकारे कट देऊन फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने या पुठ्ठ्यावरती चिटकवून घेणार आहे। हा कपडा चिटकवताना अगदी व्यवस्थित आणि ओढून आपल्याला इथे चिटकवायचा आहे, जेणेकरून थोडेसुद्धा एक्स्ट्रा कपडा किंवा फुगीर भाग हा वरील बाजूस दिसू नये। हे पहा, मी अशा पद्धतीने थोडा थोडा कपडा इथे चिटकवून घेत आहे। हा कपडा चिटकवण्यासाठी मी फेविक्रिलचा हा फॅब्रिक ग्लू इथे यूज केलेला आहे। तुम्हीसुद्धा फॅब्रिक ग्लूचाच वापर करा, जेणेकरून सुकल्यानंतर तो ग्लू ट्रान्सपरंट होतो आणि दिसत नाही आहे। जर इथे फेविकॉलचा यूज केला तर तो फेविकॉल एक्स्ट्रा झाल्यास तो वरील बाजूस चांगला दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे फिनिशिंगसाठी फॅब्रिक ग्लूचाच वापर करा। हे पहा, पुढील बाजूस आपण हा कपडा अशा पद्धतीने चिटकवून तयार झालेला आहे, आणि पाठीमागे जो एक्स्ट्रा पुठ्ठ्याचा भाग राहिलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण अशा प्रकारे फॅब्रिक ग्लू अप्लाय करून घेतलेला आहे, आणि त्यावरती सेम आकाराचा कपडा कट करून तो इथे चिटकवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने केल्यामुळे आपली ज्वेलरीला पूर्णपणे फिनिशिंग इथे येणार आहे। त्यानंतर तयार केलेले आपण जे फॅब्रिकचे फ्लॉवर्स आहेत त्याच्यावरती मी हे कॉटन बॉल्स म्हणजे कॉटनच्या दोऱ्याचे तयार केलेले मणी इथे वरील बाजूस अटॅच करून घेणार आहे। हे कॉटनचे मणी घरच्या घरी कसे बनवायचे याचे देखील व्हिडिओमध्ये याआधीच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल दाखवलेले आहे। तो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, आणि तिथून तुम्ही हे फॅब्रिकचे बीड्स कसे बनवायचे ते अगदी आरामात शिकू शकता।
शिवाय अशा प्रकारचे फॅब्रिकचे बीड्ससुद्धा क्राफ्टच्या शॉपमध्ये रेडीमेडसुद्धा तुम्हाला मिळून जातील. तयार केलेल्या फ्लॉवर्सच्या मध्यभागी अशा प्रकारे बीड्स ठेवून ते सुईदोरीच्या सहाय्याने फ्लॉवर आणि तो बीड अशा प्रकारे आपण तयार केलेल्या पुठ्ठ्याच्या बेसवरती व्यवस्थित इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे शिवून घेण्यासाठी मी इथे ब्लॅक रंगाचाच दोरा यूज केलेला आहे. तुम्ही ज्या रंगामध्ये ही ज्वेलरी बनवत आहात त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या रंगाचा दोरा इथे यूज करू शकता. तुम्हाला जर माझ्या ज्वेलरी मेकिंगच्या आयडियाज आवडत असतील तर प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण DIY व्हिडिओज तसेच ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि हो, जे व्ह्यूवर्स या व्हिडिओच्या माध्यमातून आजच चॅनलला व्हिजिट केलेले आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकनुसार इतरही व्हिडिओ नक्की चेक करा आणि ज्वेलरी मेकिंगच्या इतरही आयडियाज नक्की ट्राय करा. शिवाय आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा घरच्या घरी ज्वेलरी बनवून त्याचा आनंद घेतील. हे पहा, आपला इथे पॅच तयार झालेला आहे. तिन्हीही आपण फ्लॉवर्स इथे जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर मी व्हाईट कलरचे इथे छोटे छोटे घुंगरू एका सुईदोऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे 3 घुंगरू इथे ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ऑरेंज कलरचा हा कॉटनचा बीड इथे त्याच्यामध्ये ओवून घेतलेला आहे. शिवाय हे खालील बाजू अशा प्रकारे लटकनच्या स्वरूपामध्ये मी या तयार केलेल्या पुठ्ठ्याच्या बेसवरती याला शिवून घेतलेले आहे. इथे मी ब्लॅक कलरला कॉन्ट्रास्ट म्हणून हे इथे ऑरेंज कलरचे बीड्स यूज केलेले आहेत, म्हणजे वरती मी थोडेसे लाईट कलरचे कपडा इथे यूज केलेला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडा डार्क रंगाचा म्हणजे ऑरेंज कलरचा मी इथे बीड्स यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या ज्या कलरचा वरील फ्लॉवर बनवलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग खालील बीड्सचा कलर इथे निवडू शकता. हे पहा, अशाच पद्धतीने मी इथे 3 बीड्स खालील बाजूस मध्यभागी शिवून घेणार आहे. अशा प्रकारे तयार होणारी ही आपली ज्वेलरी अगदी लाईटवेट शिवाय अगदी कम्फर्टेबल अशी आहे, जेणेकरून ती तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये यूज करू शकता. जसे की समर्समध्ये सुद्धा तुम्ही या ज्वेलरीला अगदी आरामात वेअर करू शकता. सध्या फॅब्रिक ज्वेलरीची खूप क्रेज आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या फॅब्रिक ज्वेलरी तुम्ही नक्की ट्राय करा. शिवाय चॅनलवरती अशाच प्रकारच्या फॅब्रिक ज्वेलरीचे इतरही खूप सारे व्हिडिओज आहेत, ते देखील तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला तसे सांगा. बेस तयार झाल्यानंतर अशा प्रकारे आपण ऑरेंज कलरचे बीड्स इथे पाठीमागील बाजूस ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा रेडीमेड टसल मी इथे हा टसल घरच्या घरी कसा बनवायचा ते देखील खन ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तो देखील व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरती टच करून तुम्ही नक्की पहा आणि हा ज्वेलरी मेकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.